नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. राज्यात गेल्या काही दिवसापासून दलित मागासवर्गीय बौद्धावर हल्ले होत असून दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील पारदेस समाजांचं सामूहिक हत्याकांड झाल्यानंतर त्यानंतर आंबेडकर चळवळीचे बनसोडे यांची हत्या करण्यात आली. हे हल्ले रोखण्यासाठी सरकारला अपयश आलं असून याविरुद्ध लवकरच हल्ला बोल करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी माध्यमाशी बोलताना दिलाय. यावेळी त्यांच्या सोबत सिद्धार्थ कसारे, चंद्रकांत लहाने, बी एच कांबळे, द्वारकाबाई गंडले, प्रशांत तळेगावकर, संघरत्न हातागळे, सरूबाई जमदाडे आदींची उपस्थिती होती. गेल्या महिन्याभरापासून राज्यामध्ये ठिकठिकाणी दलित मागासवर्गीय बौद्धावर अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यांच्यावर हल्ल्याचं प्रमाण वाढलेलं आहे. लॉकडाऊनमध्ये बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यात पारध्यांचं हत्याकांड करण्यात आलं. काल परवा नागपूरमध्ये अरविंद बनसोडे नावाचा युवा कार्यकर्ता त्याला मारून टाकण्यात आलं. पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुक्यात जगताप नावाच्या मुलाचा खून करण्यात आला. एका सुवर्ण समाजाच्या मुलीसोबत प्रेम करतो का म्हणून त्याला लोखंडी हत्यारानं फावड्यानं त्याच्यावर निर्गुण हल्ला करून त्याला मारून टाकण्यात आलं. काल आमच्या परभणी जिल्ह्यातील साळापुरे गावामध्ये नारायण रणखांबे नावाचा एक लाईटचं काम करणारा पोरगा त्याला घरी बोलवून गावगुंडांनी जातीवाद्यांनी त्याच्यावर हल्ला केला. असे अनेक प्रकार या महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये होत आहेत आणि हे आघाडी सरकार दलित मागासवर्गीय बौद्धांच्या संरक्षण करण्यास कुचकामी ठरलेलं आहे आणि ताबडतोब या सर्व हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित द्यावेत. तसेच राज्यामध्ये ज्या आमच्या मागासवर्गीय उद्योगांना जे काही निधी दिला जातो संस्थांना तो निधीसुद्धा स्पेशल अध्यादेश काढून हा परत मागवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं दलित मागासवर्गीयाची कुचंबना करण्याचे प्रकार चालू आहे. विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत त्यांच्यावर अन्याय केला जात आहे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये ठिकठिकाणी दलित आदिवासी मागासवर्गीयांना त्यांना त्रास देण्याचा प्रकार संबंध महाराष्ट्रात चालू आहे, त्यामुळे हे तात्काळ थांबवण्यात यावं आणि यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आघाडी सरकारने जर हे हल्ले जर तात्काळ थांबवले नाही तर लॉकडाऊनच्या नंतर फार मोठा हल्लाबोल मोर्चा आम्ही या शहरामध्ये आणि राज्यामध्ये करणार आहोत, यासाठी आमचं हे निवेदन. आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्र संपलं. शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा परभणी न्यूज. तोपर्यंत नमस्कार.